पुढची मोठी बातमी आहे पोलीस भरती प्रक्रियेबाबत. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून राज्यात तब्बल 7,000 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. एकाच वेळी पोलीस हवालदार पदासाठी भरती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात 7,000 पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यात लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वाहिनीला दिली आहे. राज्यात लवकरच तब्बल 7,000 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जय महाराष्ट्र वाहिनीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पोलीस हवालदार पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे. राज्यात लवकरच तब्बल 7,000 पदांची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वाहिनीला दिली आहे. एकाच वेळी पोलीस हवालदार पदासाठी ही भरती होणार आहे. दरम्यान जेही उमेदवार इच्छुक असतील त्यांनी लवकरच मैदानी तयारीला सुरुवात करावी. याबाबत अधिक माहितीसाठी आमच्या प्रतिनिधी नुपूर पाटील आपल्यासोबत जोडलेल्या आहेत. नुपूर, राज्यात लवकरच 7,000 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मिळालेली आहे, त्याबद्दल अधिक तपशील. खरे तर आपल्याला माहितीच आहे, राज्यात पोलीस भरतीचा पहिला टप्पा जेव्हा पार पडला होता तेव्हा 7,000 पदांच्या भरतीसाठी ती प्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर आता अजून एक मोठी भरती पोलीस खात्यामध्ये होणार आहे आणि ही पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. खरं तर राज्यात आता अजून 7,000 पदाची भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला मिळालेली आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि या संदर्भातली माहितीही सूत्रात मिळालेली आहे. धन्यवाद नुपूर आपण दिलेल्या माहितीबद्दल.